नमस्कार, मी पूजा, एमकेन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्यातील विशेष घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊया सुपर फास्ट. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शिलाँगचा नियोजित दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते. रविवारी ईशान्य पोलीस अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त शहा शिलाँगला जाणार होते. दरम्यान त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते. बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद ईशान्य भारतात उमटत आहेत. अनेक राज्यांमधूनही त्याला विरोध होतोय, परंतु निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी या कायद्याचं स्वागत केले. अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार होतात हे वास्तव आहे. अशा पीडित अल्पसंख्याकांना हा नागरिकत्व कायदा नक्कीच आधार देणारा आहे. केंद्र सरकारने तो मंजूर केल्यामुळे मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया तस्लिमा यांनी दिली आहे. राजकीय परिस्थिती बदलली म्हणून प्रकल्पांना स्थगिती देणं अयोग्य असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय. वाढणाऱ्या प्रकल्प खर्चाचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे. शिवाय राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असून येथे गुंतवणूक कोण करणार असंही हायकोर्टाने सुनावलंय. ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने दणदणीत विजय मिळवत बहुमताचा 326 हा आकडा पार केलाय. यामध्ये 16 भारतीय वंशाच्या खासदारांचा देखील समावेश आहे. जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांनी प्राधान्याने करण्याच्या गोष्टी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ब्रेक्झिट आमची प्राथमिकता आहे. मसुदा तयार असून आता आम्ही पुढील पाऊल लवकरच टाकणार आहोत असं म्हटलंय. ब्रिटनमध्ये महिला रुग्णांना कॅन्सरची भीती दाखवून तपासणीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या मनीष शहा नावाच्या डॉक्टरला कोर्टाने दोषी ठरवले. ब्रिटनमधील ग्रॅम्फोर्ड इथे राहणाऱ्या 50 वर्षीय डॉक्टर मनीष शहांवर लंडनमधील ओल्ड बार्ली कोर्टात हा खटला सुरू होता. तब्बल 23 महिलांशी संबंधित 25 प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालाय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून एकीकडे पूर्वेकडील राज्यांमध्ये हिंसक निदर्शने सुरू असताना दुसरीकडे काही राज्यांनी देखील या कायद्याची आपल्या राज्यात लागू न करण्याबाबत स्पष्ट नकार दिलाय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने हा कायदा आपल्या राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातील काँग्रेसचे गटनेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या धोरणाची अंमलबजावणी करू असं म्हणत याबाबत स्पष्ट संकेत दिले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसाममध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरी समाजाचे नेते यांनी लोकांना शांततेचं आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून आसाममधील नागरिकांना शांततेचं आवाहन केले. मात्र यावरून काँग्रेसने मोदींना सुनावले. आसाममध्ये इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे तेथील जनतेपर्यंत तुमचा आवाज पोहोचणार का असा टोला नरेंद्र मोदींना लगावलाय. ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने दणदणीत विजय मिळवलाय. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वात हुजूर पक्षाने बहुमताचा 326 हा आकडा पार केलाय. दरम्यान पंतप्रधान मोदींनी बोरिस जॉन्सन यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. प्रचंड बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेत परतल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन. जॉन्सन यांना शुभेच्छा देतो आणि भारत ब्रिटनच्या चांगल्या संबंधासाठी एकत्र मिळून काम करण्यासाठी उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मटणाचे दर गगनाला भिडलेत. सातारा जिल्ह्यात मटणाचे दर स्थिर ठेवा अशी आग्रहाची मागणी सातारकर नागरिकांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अमोल भुसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरानजीक नागडगाव फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. हा ट्रक ऊस वाहतूक करणारा असून ऊस घेऊन हा ट्रक कारखान्याकडे जात होता. आग कशामुळे लागली हे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही कामानिमित्त ही तरुणी मंत्रालयात आली होती. मात्र अचानक या महिलेने मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे खळबळ उडाली. 6व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही महिला पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेला रुग्णालयात दाखल केलंय. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला देशाच्या वेगवेगळ्या भागातून विरोध होत असताना आता महाराष्ट्रात सुद्धा या विधेयकाला तीव्र विरोध केला जातोय. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा देत विधेयकाविरोधात MIM पक्षाने तीव्र निदर्शने केलीत.
पुण्यात सुद्धा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध झालेला पाहायला मिळतोय. या विधेयकामुळे देशात वंशभेद वाढीस लागेल असं म्हणत पुण्यात निदर्शने करण्यात आली आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आधी लोकसभा त्यानंतर राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. या कायद्यावरून पूर्वोत्तर राज्यामध्ये चौथ्या दिवशी सुद्धा हिंसाचार सुरूच आहे. दरम्यान आता जनता दल युनायटेड राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोरे यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसतंय. या कायद्याला विरोध दर्शवताना आता भारताचा आत्मा वाचवणं भाजपची सत्ता नसलेला 16 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे असं म्हणत किशोर यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवलाय. आंध्र प्रदेश विधानसभेत बलात्कारांना 21 दिवसात फाशीची तरतूद असणारं दिशा विधेयक 2019 मंजूर करण्यात आलंय. या विधेयकात बलात्कार सामूहिक बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असून 21 दिवसात खटला पूर्ण करण्यासंबंधी सांगण्यात आले. याआधी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यात यावी यासाठी 2 विधेयक मंजूर केली आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी वाद झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या मध्यस्थीमुळे सिद्धू मंत्रिमंडळात परतणार असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू आहे. धकधकत्या आसाममधील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आसाम मेघालय केडरचे वरिष्ठ IPS अधिकारी GP सिंग यांना पुन्हा राज्यात पाठवण्यात आले. GP सिंग सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महानिरीक्षक आहेत. पुन्हा त्यांच्यावर आता एकदा आसामची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परभणीच्या पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेकडून सेलू कॉर्नर येथे देवनाथरा येथील रेणुका शुगर कारखाना त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्त रोको आंदोलन केले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी शिवसेना आणि काँग्रेसचे नेते देखील सहभागी झाले होते. रेप इन इंडिया या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करत भाजपा खासदारांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करत सभागृहात गदारोळ घातला होता. यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपण कधीही माफी मागणार नाही असं स्पष्ट केलंय. भाजपा नरेंद्र मोदी आणि अमित शहा ईशान्य भारत जाळत आहेत. त्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप माझ्यावर आरोप करत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केलाय. बँकांमधील एकामागून एक घोटाळे समोर येत असताना आता युनियन बँकेच्या सांताक्रूज येथील शाखेतील ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सुमारे 70 खातेदारांचा डेटा चोरीला गेला असून त्याद्वारे भामटेंनी जवळपास 15 ते 20 लाख रुपये वेगवेगळ्या ठिकाणाहून काढल्याचे समोर आलंय. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी पक्षात राहून भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा टीका केली होती. त्याचवेळी ते भाजपमधून बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वाटला जवळकीमुळे गुरुवारी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षाच्या निर्णयाबाबत कुणाचा काही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा. पक्षशिस्तीचा भंग करू नका. केंद्रापासून गल्लीपर्यंत वातावरण कडक आहे. रोज उठून पक्षविरोधी कारवाया केल्या तर कोणी खपवून घेणार नाही असा इशारा आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात दिलाय. राहुल गांधी यांनी गुरुवारी झारखंडमध्ये एका रॅलीला संबोधित करताना मेक इन इंडिया तर रेप इन इंडिया झाल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून लोकसभेमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपच्या महिला खासदार आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत या वक्तव्याचा निषेध केलाय. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय आहे आणि त्यांना याबाबत शिक्षा झाली पाहिजे असं त्या म्हणाल्यात. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे आणि त्या याचिकेवर 17 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायाधीशांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे आणि निर्भयाच्या आईनं न्यायालयाकडे आरोपींविरोधात डेथ वॉरंट काढण्याची मागणी केली आहे. आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही असं सांगत मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका 35 वर्षीय बांगलादेशी महिलेला
भारतात अवैधपणे प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवले तिला न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सांगलीकरांना ऊन आणि पावसाबरोबरच कडाक्याची थंडी सुद्धा अनुभवायला मिळाली. सकाळी सांगली आणि आजूबाजूच्या गावांवर धुक्याची झालर आच्छादल्याचं पाहायला मिळालं. यातून वाहने चालवताना मात्र वाहनधारकांची मोठी दमछाक झालेली पाहायला मिळाली. सकाळी 9 वाजता सांगली धुक्यातच होती. सांगलीचे गणपती मंदिर आणि कृष्णा नदी गर्द धुक्यात हरवून गेले होते. ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने दणदणीत विजय मिळवलाय. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वात हुजूर पक्षाने बहुमताचा 326 हा आकडा पार केलाय. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजता हाऊस ऑफ कॉमन्सच्या 650 जागांपैकी 642 जागांचे निकाल जाहीर झाले होते. यापैकी बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाने 358 जागा मिळवल्या होत्या, तर मजूर पक्षाने यापैकी 203 जागांवर विजय मिळवला. आसाममध्ये संचारबंदीचा भंग करून तीव्र आंदोलन सुरू असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. याबरोबरच नागरिकत्व कायद्याला 3 राज्यांनी विरोध दर्शवलाय. पश्चिम बंगाल, केरळ, नंतर पंजाबने राज्यात या विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्ट नकार दिलाय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये चौथ्या दिवशी सुद्धा हिंसाचार सुरूच आहे. गेल्या 4 दिवसांपासून उचललेल्या जनक्षोभाची सावट जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर पडले. शिंजो आबे भारताचा नियोजित दौरा रद्द करण्याची शक्यता वर्तवली जाते. जपानच्या स्थानिक माध्यमांनी शिंजो आबे भारताचा दौरा रद्द करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली आहे. जेएनयूच्या आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून सुरू झालेल्या परीक्षांवर बहिष्कार कायम ठेवला आहे. तसंच वसतिगृह शुल्कवाढ मागे घेतल्याशिवाय आणि सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय विद्यापीठाची प्रशासकीय इमारत रिकामी होणार नाही असं विद्यार्थी संघटनेकडून सांगण्यात आले. दरम्यान कुलगुरू एम जगदीश कुमार यांनी गुरुवारी विद्यार्थी प्रतिनिधी आणि प्राध्यापकांसोबत बैठक घेतली आणि चर्चा केली, मात्र या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. खाते वाटपानंतर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात प्रत्येक समाज घटकाला हे राज्य आपलं आहे असं वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्याला समृद्ध आणि भयमुक्त करण्याचे आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथे थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.